प्रभाग क्रमांक 22 मधील अमोल नगर इथं रस्ते काँक्रीटीकरण कामाचं उद्घाटन थाटात करण्यात आलं. नगरोत्थान निधी अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 मधील अमोल नगर इथं रस्ते काँक्रीटीकरण कामाचं उद्घाटन करण्यात आलं. नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान निधी या हेडअंतर्गत 20,53,000 रुपयांच्या निधीतून हे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड, अंबादास जाधव, नागेश रणसुंबे, अंबादास गायकवाड, राजू जाधव, सुरेंद्र गायकवाड, नितीन गायकवाड, मनोज तेलोरे, संगमेश्वर नंदरगी, मल्लीनाथ नंदरगी, जयदीप जाधव, विश्वास पॉल, स्वप्नील जाधव, हनुमंत लोणी, केरूबाई जाधव, रेखा जाधव, कल्पना जाधव, मीना गायकवाड, अंजली कोळी, पद्मा रणसुंबे, जीना हरपाल, अनिता गायकवाड, अस्मा आफाग बडेघर आदींची उपस्थिती होती. नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत अमोल नगर येथील प्रमुख रस्ता म्हणजे सिलोह चर्चच्या समोरचा प्रमुख रस्ता आणि अंतर्गत रस्ते, त्या रस्त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात येत आहे. आवर्जून या रस्त्यासाठी जवळपास 20,53,000 रुपयाचा निधी आपण या कामासाठी मी आणि आमचे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आमच्या दोघांच्या माध्यमातून हा निधी या ठिकाणी खर्ची करण्यात येत आहे. ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ होत आहे. खूप दिवस झाला हा रस्ता प्रलंबित होता. या ठिकाणी माझ्या माता भगिनींचा पाण्याचा देखील प्रश्न प्रलंबित होता. मागच्या काही कालावधीमध्ये या ठिकाणी पाण्याचा देखील शुभारंभ, मूलभूत सोयीसुविधा या हेड अंतर्गत या ठिकाणी करण्यात आलं. अमोल नगर या भागात गेल्या 12 वर्षापासून राहते. ह्या इथे आमचे नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि किसन जाधव हे नगरसेवक आहेत. गेल्या 12 वर्षापासून आमच्या इथं खूप पाऊस आला की आम्हाला पाण्यातनं जावं लागत होतं. सतत आम्ही भर घालून जात होतो. मग आम्ही पाठपुरावा करून नगरसेवकांना सांगितल्यावर त्यांनी आता रस्त्याची उद्घाटन आता करत आहे तर आज केलंय. आणि असंच आम्हाला रस्ता व्हावं आणि आमची सोय व्हावी.